चला सन्मान करूया आपण। डीजे मास्टर यायचे, सचिन दादा आपलाही सत्कार होईल। डीजे मास्टर सचिन दादा आपण या, खूप चांगलं संगीत आणि खास करून आमच्या आवाजाची काळजी घेतली। 2 दिवस सचिन दादांचंही कौतुक करेल आणि त्यांनी बॅटिंग सुद्धा खास करून आज चांगली केली, 37 धावा सुद्धा कुठल्या। सचिन दादा या, गोरख जाधव यांच्या शुभासे सचिन दादांचा सत्कार करूया। दोन्ही संघ आमच्या मुख्य बॅट्समॅन समोर थांबायचे। आई गावदेवी अद्विक 11 सापाड आणि गावदेवी गजानन स्फोट उंबाडे, सचिन दादांचा सत्कार केला होते। त्यानंतर शत्रुकांत भोईर यांचाही सत्कार केला जाईल। शत्रुकांत भोईर यांचा सत्कार केला जाईल। छोटू नारायण कारभारी यांच्या शुभासे त्यांचा सत्कार आपण करूया। काही सन्मान एसके इंटरनेटचे, खास करून ज्यांनी स्पर्धा घराघरात पोहोचण्याचं काम केलं ते किरण थळे। किरण थळे या, आपले सन्मान केले, यश आहेत, माफ करा, अक्षय कारभारी यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। अक्षय कारभारी तर आमचे एसके एंटरटेनमेंटचे यश तिथे उपस्थित, त्यांचा सन्मान करूया आपण। त्यानंतर पंच रॉकी सर या, आपले सत्कार होईल। दोन्ही पंच या, रॉकी सर आणि कृष्णा बोराडे आमचे ऑफिशियल 2 पंच, दोन्ही पंचांना विनंती करतो या, कृष्णा बोराडे आणि रॉकी सरांचाही सन्मान करूया आपण। अमित कारभारे यांच्या शुभासे दोन्ही पंचांचा आपण सत्कार करूया। दोघांचाही सन्मान केला होते। त्यानंतर आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील यायचे, आपला सत्कार केला जाईल। आमचे ज्येष्ठ समालोचक सागावचे भाऊ पाटील यांचा आवाज 2 दिवस तुम्ही ऐकला, भाऊ पाटील यांचा सत्कार केला जाईल। सूर्यकांत भंडारी यांना विनंती होती की आपल्या शुभासे भाऊ पाटील यांचा सत्कार करायचे। भाऊ पाटील यांचाही सन्मान केला होते। 2 दिवस या स्पर्धेत त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं। तर प्रकाश कारभारी यांना विनंती होतो की सदा मडवी यांचा सत्कार करायचे। ऋषिकेश मडवी यांच्याकडे सापाड संघाने एक बकरा दिला जाईल।
मंडप डेकोरेशन निलेश पंजे यायचे आपले सत्कार होईल. मंडप डेकोरेशनचे निलेश पंजे या लवकर. सापडचे पंढरी मडवी यांना विनंती होतो या व्यासपीठावरती. सापडचे पंढरी मडवी या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तर पंढरी मडवी यांचा सत्कार सुद्धा आपण करणार आहोत चंद्रकांत कारभारी यांच्या शुभ हस्ते. तर या चंद्रकांत कारभारी त्यांचा सन्मान करायचे. तर मॅन ऑफ द मॅच चिंतामण लोखंडे यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर या चिंतामण लोखंडे साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. चिंतामण लोखंडे साहेबांच्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय रोहन. मॅन ऑफ द मॅच सामनावीर रोहन या. रोहनने या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी केली. तर भूषण जाधव सारखा त्याच्या समोर फलंदाज होता. 15 रन करायचे होते आणि फक्त त्याने 9 रन दिले. शेवटचा चेंडू सुद्धा सुरेख टाकला त्याने ऑफस्टंपच्या बाहेर. तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वायफावले राज पाटील या आपले सत्कार होईल. स्वराज इंटरनेट या आपण असाल तर. स्वराज इंटरनेट असाल तर या लवकर. राज पाटील असाल तर लवकर या. आले आलेत राज आलेत मला वाटतं. राजचा आपण सत्कार करूया. भावेश सावंत यांना विनंती होती आपण सत्कार करायचे. तर या स्पर्धेत आपण पाहिलं तर एसकेडी ग्रुपचे आमचे सर्व सहकारी त्यांची प्रचंड मेहनत दरवर्षी तिसऱ्या वर्षात प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेत. त्यांनाही धन्यवाद देईल. ही स्पर्धा कारण की यशस्वी पार पडले फक्त आपल्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळायचे. तर चिंतामण लोखंडे साहेबांना विनंती होती की आपण पुढे यायचे. शत्रुघ्न भोईर आपण यायचे टॉस बॉक्समध्ये.
दत्ता लोखंडे अपन यहाँ से पंडरी मडवी अपन यहाँ से प्रेक्षणीय मैच अपन जी प्रेक्षणीय मैच जी उंबाडे सापार्डे मैच की ट्रॉफी अपन देना आहोत। सलग दोन वर्ष सापार्डे संघ प्रेक्षणीय मैच मध्ये जिंकला होता, मात्र आज हार्ड लक प्रयत्न त्यांचे चांगले होते, मात्र आज ते पराभूत झाले आणि विजयी संघ झालाय तो उंबाडे। तर या उंबाडे संघ उगम या चला लवकर, तिसरी प्रेक्षणीय मैच झाली सापार्डे आणि उंबाडे, दोन वेळा सापार्डे जिंकले होते, आज मात्र हॅट्रिक पूर्ण तर झाली नाहीये सापार्डेची, त्याचं कारण उगम शेलार। या स्पर्धे आपण पाहिलं तर पहिला दुसरा तिसरा क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर छोटू नारायण कारबर यांच्याकडून आम्हाला मिळाली, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण पाहिली तर राजेश कारबारी, सायकल आपण पाहिली तर श्रावण नारायण कारबारी याचकडून, बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी गोरख बहादूर कारबारी, कूलर आपण पाहिलं तर गोकुळ कारबारी यांच्याकडे, बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी आपण पाहिलं तर प्रमोद भाऊ कारबारी यांच्याकडे आणि कूलर साईनाथ पाटील यांच्याकडनं, स्पर्धेसाठी संपूर्ण बॉल आपण पाहिलं तर जितेंद्र कारबारी, पिजे आउट का दोस्त सामनावीर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण पाहिलं तर अक्षु कारबारी आणि शिवाजी बहादूर कारबारी, एवन जोड़ी उमाडे गांव की अक्षु कारबारी आणि शिवाजी बहादूर कारबारी या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं। कारण या स्पर्धेसाठी सर्वात मोठं योगदान आपण पाहिल्यानंतर एसकेटी ग्रुपचं आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होत्या, प्रचंड मेहनत राहिली तिसऱ्या वर्षामध्ये सुद्धा, तर एसकेटी ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। प्रभुनाथ गोरे साहेबांना विनंती करतोय आणि चेडू लोखंडे साहेब आपण या, ज्याच्या मान्यवरांची नावं घेतो त्यांनी यायचे, प्रभुनाथ भोईर साहेब आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये, चेडू लोखंडे सुद्धा उपस्थित आहेत, छत्रपती पुरस्कर्ते श्रवण कारबारी यांनाही विनंती आपण या। आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये जय दुर्गा उंबाडे संघ ठरला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी उगम शेलार अँड कंपनी। तर या उगम संपूर्ण टीम या लवकर या जरा, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्याचं कारणही सांगतो, आई गावदेवी अद्विक इलेव्हन सापाड संघ चॅम्पियन ठरलाय त्यामुळे हा संघ या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय। सर्व मान्यवरांचे शुभेच्छा पण देणार आहोत, कोच अजित भंडारी सुद्धा आहेत बघा। त्यानंतर आपण मान्यवरांनी थांबायचं तिथेच, त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील रनर अप आणि रनरअप संघ ठरलाय गावदेवी गजानन स्फोट उंबाडे संघ ठरलाय या स्पर्धेतील रनरअप। एकदा जोरदार टाळ्या होत्या गावदेवी गजानन स्फोटसाठी, जबरदस्त कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये या संघाने, हार्डलक शेवटच्या चेंडूवरती त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र कामगिरी खूप चांगली होती, शेवटपर्यंत लढत दिली होती भूषण जाधव अँड कंपनीने आणि तोच ठरलाय संघ या स्पर्धेतील रनरअप। भूषण जाधव या आपण ही या संघाची रन मशीन आहे भूषण जाधव, अजय चौधरी साहेब सुद्धा उपस्थित आहेत, प्रभुनाथ भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत नगरसेवक, श्रावण कारबारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या होत्या गावदेवी गजानन स्फोट उंबाडे रनर अप। बेस्ट बॉलर ची आपण ट्रॉफी देणार आहोत आणि कूलर आहे, साईनाथ पाटील आणि मुकेश पाटील साहेबांना विनंती यायचे आपल्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर सुद्धा मिळाले आणि प्रमोद कारबारी आपण येते, तिन्ही मान्यवर या आपण देणार आहोत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर। बॉलर साठी कूलर आहे
आणि ट्रॉफी सुद्धा आपण पाहतोय. प्रमोद भगवान कारभार यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला मिळाली. तर देणार आहोत आपण वेस्ट बॉलर डिंगेशने या स्पर्धेमध्ये चार विकेट जरूर घेतले होते, मात्र या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय तो आई गावदेवी अद्विक इलेवन सापाड संघाचा रोहन मडवी ठरले या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. पाच विकेट त्याने या स्पर्धेमध्ये घेतले, एकदा जोरदार टाळ्या होत्या रोहन मडवीसाठी. मेगा फायनल मध्ये सुद्धा त्याने शेवटचा चेंडू खूप सुरेख टाकला भूषणला, आणि कदाचित त्या चेंडूवरती मोठा फटका आला असता तर चॅम्पियन संघ जीजी स्पोर्ट आपण पाहिला तर उंबाडे असू शकला असता. मात्र शेवटचा चेंडू सुरेख होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बेस्ट बॅट्समॅनसाठी सुद्धा कूलर आहे. गोकुल कारभारी साहेबांना विनंती करतो आपण पुढे या. गोकुल कारभारी साहेब, विकास कारभारी आपण या, सूर्यकांत भंडारी आपण यायचे, राजेश कारभारी आपण या, जी जी नावं घेतो त्यांनी या लवकर 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 प्लीज. बेस्ट बॅट्समनचा आपण कूलर आणि ट्रॉफी देणार आहोत. राजेश कारभारी आपण या टॉस बॉक्स मध्ये. गोकुल दादा आपण जायचे. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज ठरलाय चंद्रकांत कारभारी यांना विनंती आपण या. माणिक जाधव आपण यायचे. तर या स्पर्धेत आपण पाहिलं तर नियम एका विकेटला तीन धावा काउंट केल्या जातात, त्यामुळे ज्या खेळाडूने या स्पर्धेत एकदाही गोलंदाजी केली नाही अवघ्या 102 धावा. टाळ्या होत्या भूषण जाधव. आजच्या दिवसामध्ये तब्बल 102 धावा या खेळाडूने कुठल्या आणि शेवटपर्यंत मैदानात थांबला होता. तर सलग 3 वर्ष ही स्पर्धा तुम्ही पाहतात एसकेटी, आणि एसकेटीचे प्रमुख आयोजक म्हणून पाहिले तर अमित कारभारे त्यांच्यासाठी बघा उंबाडे संघाला जी तिसऱ्या प्रेक्षणीय मॅचची ट्रॉफी मिळाली ती नक्कीच ते सपृत करते अमितला. तर अमित या आपण, अमित कारभारी टॉस बॉक्स मध्ये तुमच्याच हस्ते द्या. तरी सलग 3 वर्ष एकदा टाळ्या होत्या अमित कारभारीसाठी. जबरदस्त आयोजन आणि उंबाडेचा वर्ल्ड कप म्हणून सुद्धा या स्पर्धेकडे पाहिलं जातं, तेवढंच चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. कार्यसम्राट नगरसेवक जयवंत मोहिर साहेबांना विनंती होती की आपण पुढे यायचे आणि सर्व मान्यवर सर्वांच्या शुभेच्छा आपण देणार होतो या स्पर्धेतील एसकेटी शक्ती चषकचा चॅम्पियन संघ. एकदा जोरदार टाळ्या अद्विक इलेवन. ₹7,000 सुद्धा आहेत गावदेवी एक्वा गणेश भगत गावदेवी एक्वा यांच्याकडनं ₹7,000 सुद्धा आहेत विघ्नेश तुमच्या टीमसाठी. हेमंत भगत या आपण, चॅम्पियन संघ ठरलाय आई गावदेवी अद्विक इलेवन सापाड संघ. जबरदस्त कामगिरी राहिली, पवनचाही खेळ खूप चांगला राहिला या स्पर्धेत. जरी फायनलच्या मॅचमध्ये त्याने धावा खर्च केले असतील मात्र खेळ त्याचा एकंदरीत आपण पाहिला ना संपूर्ण स्पर्धेत तर चांगला राहिलाय.
गावदेवी माते की नक्कीच आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन अद्विक इलेवन सापट संघ एसकेडी शक्ती चषकचा चॅम्पियन ठरलाय। तर करण मडवी यांच्याकडे बघा तुम्हाला एक्युरेट ट्रीप सुद्धा आहे, त्यांनी घोषित केली आहे। त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक आहे, बायसिकल सुद्धा आहे। ही सायकल आम्हाला उपलब्ध झाली ती श्रावण नारायण कारबारी आणि मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती राजेश कारबारी यांच्याकडून आम्हाला उपलब्ध झाली। हॅलो 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 विघ्नेश मडवी आमच्या होतो। विघ्नेश काय सांगशील एकंदरीत ही स्पर्धा आपण दोन दिवस पाहिली, खूप चांगलं आयोजन अमित कारबारे त्यांच्या सहकार्याने, आणि या स्पर्धेत तू दोन दिवस खेळला, कसं वाटलं तुला या स्पर्धेमध्ये? खेळायला खूप मजा आली आणि ही एक संकल्पना नवीन होती की दोन गाव मिळून आम्हाला खेळायला भेटलं, खूप मजा आली। आमची संकल्पना खूप चांगली होती। काय काय सांगशील, संघ तुझा चॅम्पियन्स ठरलाय, काय सांगशील एकंदरीत तुझ्या टीम विषयी? आईगावदेवी अद्विक इलेव्हन सापड आहे, कारण क्रिकेट हा खेळ एका दोघांचा नाही आहे, 11 खेळाडूंचा खेळ आहे, टीम बद्दल काय सांगशील? माझी टीम गावात पण जिंकत नव्हती, त्यांनी स्वतःनी मेहनत घेतली अंडरआर्मसाठी खेळायला, त्यांनी स्वतःनी मैदान बनवलं रात्री खेळण्यासाठी, त्याच्यानंतर मेहनत करून आम्ही दोन वेळा आता सलग चॅम्पियन झालो, एकदा गावात चॅम्पियन झालो, आता इथे चॅम्पियन झालो। नाही एक मी खंत बोलतोय माझी, मी काल मैदानात बॉल खाली टाकला त्याच्याबद्दल सॉरी, ते मॅच झाला कर मी हरकत नाही आहे। विघ्नेश बेस्ट ऑफ लक, कारण की विघ्नेशला माहिती आहे, कारण की चेंडू आणि बॅट या दोन गोष्टींवर तुम्ही कधी राग काढू नका। त्यानंतर आपण देणार होतो या स्पर्धेतील शेवटचं पारितोषिक आहे मालिकावीर, आणि मालिकावीर आपण पाहिलं तर सायकल सुद्धा आहे आणि एक सुंदर ट्रॉफी सुद्धा आहे, सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। राजेश कारबारी यांच्याकडे आम्हाला ही ट्रॉफी उपलब्ध झाली। त्यानंतर सायकल आपण पाहिली तर श्रावण नारायण कारबारी यांच्याकडनं, आणि शेवटचं पारितोषिक आपण देऊया ज्याने या स्पर्धेत आपण पाहिलं, मी मगाशी उल्लेख केला उगम शेलारने सुद्धा या स्पर्धेत खूप चांगली बॅटिंग केली होती, जवळजवळ 85 धावा त्यांनी कुठल्या होत्या। त्यानंतर मी भूषण जाधवचा उल्लेख करेल, त्याने या स्पर्धेत 102 धावा कुठल्या, मात्र त्याने या स्पर्धेत गोलंदाजी केली नाही, मग या स्पर्धेत तब्बल बॅटिंग करत असताना 94 धावा कुठल्या गोलंदाजी करत, तर या विघ्नेश अभिनंदन तुझं, कारण विघ्नेशने खूप चांगला खेळ केला। तर बघा ज्ञानेश्वर मडवी सुद्धा आले, तर विघ्नेशचे बाबा, तर या ज्ञानेश्वर मडवी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आपण एकदा जवळजवळ टाळा आणि ट्रॉफी सुद्धा आपण बघा, सुंदर ट्रॉफी राजेश गोपाल कारवारी यांच्याकडे मालिकेवरची ट्रॉफी आणि खूप सुंदर ट्रॉफी आहे, आणि एक बाबांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट असेल की आपल्या मुलाला सिरीज मिळाली आणि सुद्धा बाबा सुद्धा उपस्थित आहेत। तर नक्कीच मला वाटतं त्यांचे ज्ञानेश्वर मडवी यांना सुद्धा मला वाटतं मनोगत व्यक्त करायचे। नाही बघायचं ज्ञानेश्वर मडवी आपलं मनोगत व्यक्त करतायत का? नाही सांगतायत, हरकत नाही आहे, मात्र अभिनंदन काका तुमचंही। आणि विघ्नेश मडवी खूप चांगला क्रिकेटर आहे, खरं भरपूर क्रिकेट आम्ही त्याचंही पाहिलेलं आहे जवळला। विघ्नेश अभिनंदन तुझं, आणि एकदा मी अभिनंदन खास करून करेल ते एसकेटी या संघाचं। तर भवन मडवी इथे आपण आलात, आपले धन्यवाद, आणि एसकेटी टीमचंही अभिनंदन करेल ज्यांनी ही स्पर्धा इथे आयोजित केली, खास करून अमित कारबारीचं, आणि पुढच्या वर्षी अजून चांगली स्पर्धा इथे आयोजित केली जाईल 4थ्या वर्षामध्ये। तर मालिकावीर ठरला आपण ते विघ्नेश मडवी, आणि या स्पर्धेत ज्याने दोन दिवस अप्रतिम समालोचक केलं नितीन काळन आजदे यांचं देखील व्यासपीठावर सन्मान केलं जातोय, नितीन काळन यांचा सन्मान केला जातोय।
तर नितीन काळे यांचा देखील सन्मान केला जातोय। नितीन काळे यांचा देखील सन्मान करायचा आहे। प्रमोद करमारी यांच्या शुभास्ते आपण सन्मान करायचा आहे। प्रमोद करमारी यांच्या शुभास्ते आपण नितीन काळे यांचा सन्मान करणार आहोत। तो नितीन काळे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान होतोय। तर अशा तऱ्हेने ही स्पर्धा इथे संपला असं जाहीर करतो। मान्यवर भावार्थ, या भावार्थ आपण सत्कार करूया। भावार्थ नैतिक या दोन्ही नगरसेवकाला त्याबद्दल त्यांना देखील भावार्थ आणि नैतिकचा आपण सन्मान करायचा आहे। अमित आपल्या शुभास्ते आपण सन्मान करायचं। दादांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आमचे आणि ज्यांनी आपण त्या दोन दिवस चांगली कामगिरी केली स्वयंसेवक म्हणून हर्ष या आपण दीक्षित या चला संपूर्ण या जरा टाळून देऊ त्यांच्यासाठी जोरदार टाळा। स्वयंसेवकाची भूमिका खूप चांगल्या इथे पार पाडली आणि आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करतो।